माझं लग्न ज्या वेळेला झालं त्यावेळेला माझे सक्के चुलत कोणी भाऊ आले नाही, कारण सगळ्यांना माहिती आहे आमचं प्रेम आहे. आणि त्या बिल्डिंगमध्ये राहत असताना इमारतीत बैठी चाळ होती तेव्हा हे हनुमंताचं मंदिर. मग पहिली दिवाळी आली, मी माझ्या हनुमंताला पहिली रक्षाबंधन आली त्यावेळेला मी राखी बांधली, त्याच्यानंतर दिवाळी आली त्याला भाऊबीज केली. आणि कायम माझा तो पाठीराखा आहे. मी लोकांसारखा दांभिकपणा करत नाही, ते हनुमान चालीसा वाच म्हणीने भाव आणि देवा मला पाव असं नाही, कारण हनुमंत चिरंजीवी आहे. त्यामुळे चिरंजीवी असल्यामुळे बाबा मी बहीण म्हणून तुला मनोमन भाऊ म्हणून मी स्वीकार केला आहे, तर तू माझाही स्वीकार कर आणि मला प्रत्येक आनंदाक्षणी संकट समय तुझं स्मरण राहू दे ही मी नेहमी प्रार्थना करते. आणि आज ते मी केलेलं आहे. माझी अशी धारणा आहे की त्याला राखी बांधली, त्याला वस्त्र चढवलं की कुठेही कमी होत नाही, अधिकाधिक 10 पटीनी वाढतं त्या हनुमंताची कृपा. त्यामुळे हनुमंताला 2 वर्ष मी महापौर असताना जे आले त्यांना तर केलीच, पण हनुमंताची सुद्धा त्यावेळेला भाऊबीज केली. परंतु यंदाच्या दिवाळीत शिवसेनेतले 40 भाऊ जे आहेत ते मात्र शिवसेना घर जे आहे ते सोडून गेलेले आहेत, त्यामुळे त्यांना काही नाही शुभेच्छा तर नक्की दिली पाहिजे, कारण त्याच्यामध्ये एक आख्यायिका आहे ना आपली की यमुना आणि यम हे सगळे भाऊ बहीण. यमुना अनेकदा बोलवत होती पण यम जात नव्हते, आणि ज्या दिवशी यम गेले त्या दिवशी त्यांना औक्षण केलं, त्यांना टिका लावला, त्यांना जेवण दिलं, आणि त्या दिवसापासून ही भाऊबीज नातं दृढ झालं अशी आख्यायिका आहे. नक्कीच जे काही 40-42 आहेत त्यांना सगळ्यांना मी आरोग्यदायी दीर्घायुष्य तर नक्की चिंतेन, पण एका डोळ्यात आसू आणि एका डोळ्यात हसू. आसू ह्याच्यासाठी की खूप गद्दारी खूप आमचा विश्वासघात केलात, आणि हसू ह्याच्यासाठी की तुमच्यामुळे बरेच वर्ष ती पाचर अडकून होती. तुम्हीच आता तरुण पोरांना वाव मिळेल राजकारणात, तरुण आणि नीट विचाराचा वर्ग येईल, आणि जनतेसाठी नुसतं म्हणणारे नव्हे तर ते करणारी मुलं जी तरुण आहेत ज्यांना आता सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात एक चमक दाखवायची, ती चमक दाखवण्याची त्यांना संधी मिळाली. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.